नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। मागच्या लॉकडाऊन मध्ये मेटाकुटीस आलेल्या नाभिक समाजाला यावेळीही शासनाने कोणतीच मदत केली नाही। हातावर पोट असणाऱ्या नाभिक समाजाने जगावे कसे हा प्रश्न आहे। कोरोनाच्या महामारीमध्ये लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या आणि भवितव्याची चिंता असणाऱ्या अनेक नाभिक बांधवांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, तरीही शासनाला जाग येत नाही। आम्हाला मदत करता येत नसेल तर किमान सलून्स आणि पार्लर उघडण्याची परवानगी तरी द्या, अशी आर्त साथ घालतानाच शासनाने आता तरी आमचा विचार केला नाही तर तीव्र आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा रत्नागिरी नाभिक समाज संघटनेने तसेच ब्युटी सलून आणि स्पा असोसिएशनने दिला आहे। सरकारला कळकळीची विनंती आहे की सलून, ब्युटी पार्लर हा नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे। ह्या व्यवसायावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावलेले आहेत, जे महाराष्ट्रात कुठेही नाही ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावलेले आहे। आणि मला माझ्या नाभिक समाजाला ह्याचा उदरनिर्वाहासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत। रोज कमवणं, रोज खाणं अशी नाभिक समाजाची व्यथा आहे। आणि त्याचबरोबर ह्या कडक निर्बंधामुळे सरकारने आमची सर्व सलूनं बंद केलेली आहेत। ही सलूनं लवकरात लवकर उघडून आम्हाला न्याय द्यावा, ही आमच्या संघटनेकडून सरकारकडे मागणी आहे। उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नसताना आमचा सलून व्यावसायिक, ब्युटी पार्लर व्यावसायिक, त्यातले कारागीर अडचणीत आलेले आहेत। त्यांचा उदाहरण चालणार कसा, दुकानं बंद आहेत, त्यांना रोज खाण्यापिण्याचा प्रश्न आहे, लाईट पाणी आहे, मुलांचं शिक्षण आहे, त्यांची दुकानं भाड्याने घेतलेली आहेत, त्यांचा बँकेचा हप्ता आहे, घर भाडा आहे, असं सर्व असताना आमच्या समाजावर जे निर्बंध लादलेले आहेत ते सरकारने लवकर उठवावेत। आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना न्याय द्यावा, त्याचबरोबर महाराष्ट्रातील आमची जी काही समाज संघटना आहे, जे काही समाज बांधव आहेत, आमची सलून आहेत, ब्युटी पार्लर आहेत, हे सर्व महाराष्ट्रातील आमच्या जनतेला सरकारने लवकरात लवकर सलून, ब्युटी पार्लर उघडण्यासाठी परमिशन द्यावी, त्या काही निर्बंध लावावेत। आम्ही नाही म्हणत नाही, एक ठराविक तास जरी आम्हाला त्यांनी वेळ दिला तरी आमचा समाजाचा, समाज बांधवाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न लवकरात लवकर सुटू शकेल। आणि त्यासाठी आज आम्ही सरकारकडे मागणी करतोय की जर आमचा ह्या सलून व्यवसाय दुकान उघडण्यासाठी लवकरात लवकर आम्हाला परमिशन द्यावी, नाहीतर आम्हाला सुद्धा आंदोलन करावे लागेल। अनेक आम्ही आंदोलनं केलेली आहेत याच्यापूर्वी, अनेक निवेदनं दिलेली आहेत, पण सरकारने ती कचऱ्याच्या टोपलीत टाकलेली आहेत। आम्हाला सरकारचा आमच्या समाजावर राग का हेच आम्हाला कळत नाही आहे। कोरोना सलून व्यावसायिकांमुळे होतो असा सरकारचा जो भ्रम आहे तो चुकीचा आहे। आमच्या सलून व्यवसायापासून कोणताही एकही रुग्ण आजपर्यंत सापडलेला नाही आहे। तर जर असं असताना सुद्धा आमच्या व्यवसायाला नाहक त्रास देणं हे चुकीचं आहे, त्यामुळे आमच्या सलून व्यावसायिकांनी, अनेक बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत, कारण त्यांचा उदरनिर्वाह चालत नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या बांधवांनी आत्महत्या केली आहे ह्याची सुद्धा सरकारने नोंद घ्यावी। आमचा व्यवसाय रोज कमवणं आणि रोज खाणं असा आहे,
आणि हा मोठा व्यवसाय नसल्याच्यामुळे सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करू नये अशी आमची सरकारला विनंती आहे आणि लवकरात लवकर आम्हाला परमिशन द्यावी, आमची दुकानं लवकरात लवकर उघडावी नाहीतर आम्ही आमचं आंदोलन तीव्र करू। हे मी रत्नागिरी नाभिक समाज अध्यक्ष बाबा चव्हाण आपल्याला विनंती करतो आहे, आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका, ही कळकळीची विनंती सरकारला आहे। जय हिंद, जय भारत। ह्या कोविड विषयी जो गेल्या वर्षीपासून 2020 पासून कोविड विषयावर जे पार्लर आणि सलून पूर्णपणे बंद करण्यात आले त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आमची अशी कडकडीची विनंती आहे की जसे सर्व व्यवसायांना सर्व पक्षकारांना पॅकेजेस मिळत आहेत त्या पद्धतीने ब्युटी सलून ह्या पार्लरना आम्हाला सुद्धा काहीतरी द्यावं, कारण बरेचसे ग्रामीण भागात आणि शहरी भागात जे पार्लर आहेत जे नाभिक समाजाचे जे व्यवसाय पारंपरिक आहेत की त्यांना दुसरा व्यवसायच नाही पर्यायच नाही, तर तशा लोकांना हे जर बंद केलं 6-7-8-8 महिने तर त्या लोकांचं लाईट बिल फोन बिल त्यांचे हप्ते कामगारांचा पगार आणि इतर एवढ्या गोष्टी आहेत की ते हॉस्पिटलाइज करायचं म्हटलं तरी त्यांची आता परिस्थिती नाही। आणि ह्या अशा परिस्थितीत जर सरकारने आमच्या ब्युटी आणि सलूनवर जर दुर्लक्ष केला तर तो फार मोठा अन्यायच होत आहे, कारण प्रत्येक वेळी प्रत्येक ब्युटिशियनला प्रत्येक सलून वाल्यांना असोसिएशनकडनं किंवा समाजाकडनं फार अपेक्षा असतात, पण त्या सर्व अपेक्षा आम्ही अध्यक्ष म्हणून पूर्ण करू शकत नाही। मग जसं आज तुम्ही इतर सर्व बांधवांना किंवा पक्षकारांना व्यापारी वर्गांना रिक्षाधारकांना किंवा बांधकाम कामगारांना जे पॅकेजेस केलं ते पॅकेजेस आमच्या जे ब्युटिशियन आहेत जे ग्रामीण भागात आणि शहरी भागात तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, पण प्रत्येक पार्लरला काहीतरी पॅकेजेस द्यावे एवढी इच्छा। आणि ज्यावेळी पूर्ण लॉकडाऊन उठेल त्यावेळी जसं सर्वांना तुम्ही ओपन करा त्यांच्या बरोबरच आम्हाला पण ती परमिशन द्या, आम्ही तुम्ही दिलेले जे नियम आहेत ते काटेकोर पाळू त्या पद्धतीनेच आम्ही पार्लर ओपन करू आणि कस्टमरला अपॉइंटमेंट घेऊनच करू की जेणेकरून आम्हालाही चांगलं आणि पुढे जाऊन तुम्हालाही काय प्रॉब्लेम येऊ नये की कोरोना हा केवळ पार्लरमुळे होतो असं नाही, कारण पार्लर किंवा सलूनमधून आजपर्यंत कोण कोरोना पेशंट पॉझिटिव्ह निघालेला ऐकवत आलेला नाही, तर इतर ठिकाणी असं होत असून सुद्धा त्यांना परमिशन दिलेली आहे। फक्त आमच्या इव्हन मेडिकलला सुद्धा पॉझिटिव्ह आहे, डीमार्टला सुद्धा पॉझिटिव्ह आहे, तरी ते शॉप अजून उघडेल। मग आमच्या इथे असं पार्लर सलूनला कोणच पॉझिटिव्ह आलेला अजून नाही, तरी सुद्धा आम्हाला परमिशन देत नाही। तर तेवढीच कडकडीची विनंती आहे की आम्हाला इतर सर्व व्यापाऱ्यांबरोबरच आमचे ब्युटी सलून आणि यांना उघडण्याची परमिशन द्यावी आणि तुम्ही जे नियम आम्हाला द्याल ते नियम आम्ही काटेकोरपणे पाळू आणि त्या पद्धतीने करू, पण आम्हाला सर्वांबरोबर द्या वेगळा आणि अन्याय करू नका, कारण बरेचसे लोकांचा कारणाशिवाय गैरसमज ही फार झालेला आहे की सरकार काहीतरी एका बाजूने निर्णय करतोय आणि आमच्याकडे दुर्लक्ष करतोय। जय हिंद, जय महाराज। की कोविडमुळे गेल्या वर्षीपासून जे काही प्रॉब्लेम्स आम्ही फेस करतोय प्रत्येक अत्यावश्यक दुकानं तुम्ही चालू ठेवलेत, पण अत्यावश्यक दुकानं जे सर्व्हिसेस जे देत आहेत ते किती तुमचे नियम पाळून सगळेजण करतायत ह्याचाही मुख्यमंत्र्यांनी एक अंदाज घ्यावा की जेवढं सॅनिटायझेशन ज्या काय गोष्टी आहेत ज्या काही जे केलं पाहिजे कोविडच्या दरम्यान ते आम्ही सलूनवाले ब्युटी पार्लरवाले काटेकोरपणे पालन करत होतो, पण तेही करत असून सुद्धा आमच्यावरतीच अन्याय केला जातो हे बरोबर नाहीये। आणि आता कुठेतरी आमची घडी बसायला लागलेली होती त्यावेळेला परत तुम्ही लॉकडाऊनमध्ये पहिलंच पेपरात म्हणा किंवा न्यूजमध्ये म्हणा स्पा ब्युटी पार्लर्स बंद करण्यात यावे हे सांगून सगळ्या ग्राहकांमध्ये सुद्धा चिंता एक निर्माण होते की इथून कोविड पसरतोय की काय, पण तसं होत नाहीये। प्रत्येक वेळेला अजूनही एकही केस पार्लर किंवा सलूनमधनं बाहेर आलेली नसताना सुद्धा आमच्याच वरती हा अन्याय का, त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना मला सांगावं असं वाटतंय की असं करू नका की आमचंही पोट या सगळ्या धंद्यावरती अवलंबून आहे, हे जर चालू असंच जर चालू राहिलं तर उद्या आमचं जे काही जागा आहेत रेंटवरती आम्ही काम करतोय किंवा स्टाफ जे आहेत बँकेचे कर्ज आहेत घर चालवतोय ह्याच्यावरती मग आम्हाला काय, आम्हाला नाही कोणत्याही प्रकारचे पॅकेजेस आहेत,
आमचे धंदे उघड्यावर पडल्यामुळे आम्ही आमचं काही घर खर्च म्हणा किंवा बाकी काही पैसाच नसल्यामुळे पुढचं आम्ही काही चालवू शकणार नाही. त्याच्यामुळे ज्या लॉकडाऊन उठल्यानंतर सर्वप्रथम म्हणजे जसं इतरांना तुम्ही दुकान किंवा व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्याल तशी आम्हालाही द्यावी. ब्युटी आणि सलूनमधून जो काही कोविड पसरला जातो हा जो गैरसमज आधी मुळात होतोय ना तो बाहेर पडताना म्हणजे आता जरी लॉकडाऊन उठवलं पहिलं त्याच्यानंतर सुद्धा वर्षभरात ह्या क्लायंट्स येताना प्रॉब्लेम होता का तर तेही अजून डोक्यात क्लायंटचं आहे की इथून काय प्रसरत नाहीये ना. मग असं परत जर परत तुम्ही वाक्य तेच जर येत असेल तर पुन्हा मग आमचे धंदे परत चालू होईपर्यंत आम्हाला हा त्रासच आहे. आज मी सांगू इच्छितो की आज जे काही कोविडमुळे सलूने बंद झाली आहे, सलून पूर्ण बंद झाले. ज्या वेळेला लॉकडाऊन व्हायच्या अगोदरच सलून आणि ब्युटी पार्लर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मला गांभीर्याने हे सांगायचं आहे की सलून आणि ब्युटी पार्लर याच्या मार्फतच कोविड होतोय असं काही कुठे घडत नाहीये. तरी सुद्धा सरकारने ज्या वेळेला लॉकडाऊन उठेल ज्या वेळेला इतर दुकाने चालू होतील त्यावेळेला सलून आणि ब्युटी पार्लर यांना उघडण्यासाठी परवानगी द्यावी ही मला ही माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण मंडळाकडून एक नम्र विनंती आहे. कारण सलून आणि ब्युटी पार्लरमधले सगळे मध्यमवर्गीय समाज आहे. हातावर म्हणजे आज कमवून आज खायचं अशा पद्धतीचे सगळ्यांचा उदरनिर्वाह आहे. पण त्याचबरोबर ज्या वेळेला रिक्षावाल्यांना पॅकेज मिळालं, इतर बांधकामवाल्यांना पॅकेज मिळालं त्यावेळेला आम्ही आशेवर होतो की आम्हालाही कोणत्या तरी प्रकारचं आम्हाला एक शिवसेनेचं भाजपचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं आम्हाला पॅकेज मिळेल. परंतु सरकारने आम्हाला कोणत्याही प्रकारचं पॅकेज दिलं नाही. ठीक आहे, आमच्यामध्ये समाजामध्ये थोडीशी नाराजी आहे की सरकारने आमचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. तरी आमची सरकारला नम्र विनंती आहे ज्या वेळेला लॉकडाऊन उठेल ज्या वेळेला इतर दुकानं चालू होतील त्यावेळेला सलून आणि ब्युटी पार्लरला उघडण्यासाठी परवानगी द्यावी. त्यावेळेला आमच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण मागच्या लॉकडाऊनमध्ये सलून आणि ब्युटी पार्लरकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आला आणि जे सगळ्यात शेवटी उघडण्यात आलं ते सलून आणि ब्युटी पार्लर उघडण्यात आलं. ते सुद्धा वेळोवेळी मंत्रिमंडळांना विनंती करून आम्हाला त्यानंतर त्याच्यामधून मार्ग मिळाले. तरी सुद्धा सर्वांकडून माझी संघटनेकडून एक सरकारला नम्र विनंती आहे की आमचा या गोष्टीचा विचार करावा आणि लवकरात लवकर लॉकडाऊन उठल्यानंतर ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्यासाठी आम्हाला मुभा मिळावी. आज आपल्या संपूर्ण जगावरती जे कोरोनाचं संकट आलंय त्याच्यातून आपण सगळेच सफर होतोय, त्याचबरोबर सगळ्यांचे व्यवसायही सफर होत आहेत. पण थोडंफार आता कुठेतरी जास्त असं जाणवत आहे आम्हाला की आमचा जो ब्युटी पार्लर स्पा आणि सलून हे जे व्यवसाय आहे ते जास्त सफर होत आहेत. कारण मागच्या वर्षीच्या तुलनेत बघता आम्ही मागचे जे बॅकलॉग आहेत ते आत्ता कुठेतरी आमचे पूर्ण होत आहेत आणि ह्या व्यवसायावरती आमचं पोट अवलंबून आहे किंवा आमचे पूर्ण संसार याच्यावरती अवलंबून आहेत. 90% आमचे जे समव्यावसायिक आहेत किंवा बंधू व्यावसायिक बंधू भगिनी आहेत त्यांचे सगळ्यांचे संसार ह्या व्यवसायावर आमचे चालत आहेत. आणि कुठेतरी आता ह्या कोविडमुळे आमच्या व्यवसायावर कुठेतरी अन्याय होतोय. कारण जर आम्ही सुद्धा व्यावसायिक आहोत, सगळ्या इतर व्यवसायांना जर तुम्ही सूट देत आहे तर आम्हालाही तुम्ही सूट द्यावी असं आमचं सरकारकडे मागणं आहे. पण परंतु तरी सुद्धा आम्ही सरकारचे सगळे नियम फॉलो करतोच आहोत किंवा ह्याही पुढे आमच्याकडून होणारच आहेत. नुसतं बंद ठेवलं तर आम्ही आमची पोटं कशी भरणार? कारण आमच्या ऍज अ सलोन ओनर म्हणून आमच्या डोक्यावरती आज कर्जाचे हप्ते आहेत, भाडी आहेत, आमच्या कामगारांचे पगार आहेत, परत घरातले खर्च आहेत. हे आम्ही सगळे कसे भागवायचे हे सरकारला सुद्धा माहिती आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या आम्ही विरोधात नाही पण कुठेतरी त्यांनी या गोष्टीकडे आमच्या लक्ष देऊन आम्हाला काहीतरी त्याची शहानिशा केली पाहिजेत आणि आम्हाला त्यांनी न्याय दिला पाहिजेत असं मला नक्की वाटतंय. जय हिंद, जय बातम्यांचा ओघ असंच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.